50 पार केली आहे, 50 वर गेली आहे एनडीए, आणि काँग्रेस मात्र आता अर्ध्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे थोडासा निकाल जो आहे तो आता कुठेतरी एक सेटल होताना दिसतो. अगोदर एकदम मोठा गॅप होता सुरेशजी. असं आहे की मगा सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचे ट्रेंड आहेत, अजून काही काळ थांबलं पाहिजे. जे उपाध्यांनी मगा सांगितलं ते योग्यच आहे, पण आता या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये जर 51 आणि 24 ही फिगर असेल तर काँग्रेसच्या दृष्टिकोनातून त्यांनी गेल्या 10 मिनिटात बरीच वर जम घेतल्याचं चित्र दिसतंय. नाही तर भाजप पण जर महाराष्ट्राचं बघितलं तर आता सुधाकर शृंगारे महाराष्ट्रात आता 2 जागांवर भाजप ते आघाडीवरच आहे. नाही नाही, भाजप आघाडीवर महाराष्ट्रात आहे. याच्यात ज्या 2 जागा दाखवल्या आहेत तिथे अपेक्षित अशा पद्धतीचाच तो ट्रेंड दिसतोय. इतर जागांच्या बाबतीत अजून जे ट्रेंड येतील त्याच्यानंतरच या विषयावर आपल्याला बोलता येईल. मध्यप्रदेशात दिसतं की 3 च्या 3 जागांवर आहे भारतीय जनता पक्ष. सुरुवातीचे कल आहे आणि भाजप एका जागेवर पुढे आहे अशी बात असं दिसतंय. जर केरळात भाजपा जर खातं उघडणार असेल तर अर्धा तास कमीत कमी अर्धा तास थांबावा लागेल. भाजपा लढवते तिथे नाही, पण केरळमध्ये कुठली सीट आहे ती? वायनाड असली तर काय? नाही, वायनाड असणार नाही. मला वाटतं ते हे शशी थरूरची सीट असेल तिरुवनंतपुरम. सर महाराष्ट्राचा आलाय, आपण प्रेक्षकांना एकदा सांगूया, 7 जागांवरती महाराष्ट्रामध्ये भाजप पुढे आहे आणि एनडीए साठी महत्वाची बातमी शिवसेना 4 काँग्रेस 4 राष्ट्रवादी 0. आतापर्यंत 1-1 होत होतो, आता सेना सुद्धा 4 आणि 7-4-11 झालेत. ट्रेंड क्लिअर आहे? ट्रेंड क्लिअर आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त दिसत आहे. काँग्रेस पण 4, व्हेरी गुड. नाही, काँग्रेस कुठे? काँग्रेस पण 4 आहे. भारतीय जनता पक्ष 7 काँग्रेस 4 महाराष्ट्रामध्ये. हा महाराष्ट्र. मग 70-30 असं होऊ शकतं. राजू आगमारे अजूनही ईव्हीएम वर बोलताय काँग्रेस 4 आहे. महाराष्ट्रामध्ये 25-30 मध्ये आम्हाला सीट मिळतील. आम्ही ईव्हीएम बोलता ना, तुम्ही ईव्हीएम बोलता ते ईव्हीएम. मग त्या ईव्हीएमचा सत्कार केला पाहिजे. सांगतोच ना, यांचे जे ईव्हीएम आम्हाला जर आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही आहेत बाकीच्या सगळ्या ठिकाणी, यांना जर 25 मिळाल्या दोघांना तर ते ईव्हीएम अगदी म्हणजे म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजेत. ठेवायलाच लागणार, का नको? त्याचा केस स्टडी झाला पाहिजे, त्यातला पाहिजे, पण कोण मानतंय? बघितलं पाहिजे. अहो निवडणूक आयोग 4 लोकांनी पीएचडी केली पाहिजे. निवडणूक आयोगाने एकही म्हणणं विरोधी पक्षांचं ऐकलं नाही, एकाही कंप्लेंटची दखल घेतली नाही. याच्या उलट मोदी आणि शहांच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या पुण्याच्या एक मिनिट ऐकून घ्या. ही मॅच तुम्हाला मुद्द्यावर एक मॅच बीजेपी 12 खेळाडूंना घेऊन उत्तम उदाहरण त्याच्यात निवडणूक आयोग बीजेपीच्या बाजूने कोर्टाने त्याच्यामुळे या मॅचचा विचार करायला पाहिजे. उमेदवार विधानसभेचे 2014 कोर्टात गेले, 2018 त्या ईव्हीएम मशीन या त्या फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या गेल्या कोर्टाच्या आदेशाने, आणि त्या फोरेन्सिक लॅबने रिपोर्ट दिला होता की कोणत्याही पद्धतीने पुण्यात माहितीच नाही. काँग्रेस काय अभ्यासच करत नाही. कोर्टाचा 2018 निर्णय फोरेन्सिक लॅब तुमच्या काँग्रेसच्या कॅन्डिडेटला विचारा, परवानगी पुण्यातल्या तुमच्या काँग्रेसच्या कॅन्डिडेटला विचारा. फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आता तुम्हाला देतो, कोर्टाचा निर्णय आता देतो. आता माहितीच नाही, अभ्यास नाही. काँग्रेसची अवस्था काय सांगायचं? राष्ट्रवादी कुठे दिसत नाही, राष्ट्रवादीची एकही जागा दिसत नाही अजून कुठे. अजूनपर्यंत कुठल्या जागांचे निकाल येत आहेत त्याच्यावर हे खरं म्हणजे अवलंबून असतं. आता आपण फार लवकर आहोत, 2020 क्रिकेटच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण निकाल सांगू शकत नाही. हा पण ट्रेंड सांगतो ना, 7 आणि 4-11 होतात. जवळजवळ राष्ट्रवादीचे पतन होणार आहे, हा लक्षात ठेवा. हा किती जागा? मागच्या वेळेस 4 होत्या. 4 होत्या, आता एखादी येईल. फक्त राष्ट्रवादीची 1 येईल. राष्ट्रवादी आणि भाजपा याच्यात खरी चुरस आहे. जर भाजपाने एवढा मोठा लीड घेतला असेल तर मग हे राष्ट्रवादीला चिंता करण्याचे कारण आहे. कारण आतापर्यंत सगळ्या एक्झिट पोलने असं सांगितलं होतं की काँग्रेसला फटका बसेल आणि राष्ट्रवादी आपली जागा मोठ्या प्रमाणावर वाढ करेल. पण आता ज्या ट्रेंड दिसत आहेत, नाही सध्या तरी युती आघाडीवर दिसते. 11-11-4 नाही, राष्ट्रवादी निश्चितपणे तुम्हाला सरप्राईज करेल. कारण अजून राष्ट्रवादी जे परफॉर्मन्स आहे अजून त्या ग्राउंड रियालिटीज अजून कुणी लक्षात घेतलेले दिसत नाही. असूयात दिसते राष्ट्रवादीमध्ये लोकांना. अच्छा, असूया दिसते. म्हणजे तुम्हाला वाटतं आज राष्ट्रवादी सुद्धा करेल? राज ठाकरे होते त्यांच्या बरोबर युती करायला निघाले होते. उमेश, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जसा तो एक 2020 असतो ना 15 ओव्हरला प्रोजेक्टेड स्कोर,
दुसऱ्या ओव्हरला प्रोजेक्टेड स्कोर, तो कधी विसाव्या ओव्हरला नसतो. अपडेट सांगतो, राजनाथ सिंग आघाडीवर आहेत लखनौ. मला मान्य ना, मी काय म्हणतोय की प्रोजेक्टेड स्कोर आपण दाखवतो 20 एक हजाराच्या लीडने पुढे आहेत अशोक चव्हाण. ही जागा अशी उमेश मी नाही बोलत, माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं असं आहे की 10व्या ओव्हरला 8व्या ओव्हरला प्रोजेक्टेड स्कोर होतो की बाबा 200 करतील. नाही नाही, राज ठाकरेंनी अशोक चव्हाणांसाठी सभा केली होती. मी तुम्हाला तरीही सांगतोय की आता ह्या सगळ्यावर भाष्य करणं खूप लवकर ठरेल. एक मात्र मी निश्चित सांगेन की महाराष्ट्राच्या निकालावर निश्चितपणे राज साहेबांच्या सभेचा परिणाम तुम्हाला पूर्ण. 10 सभांपैकी किती जागा तुम्ही देता? 10 सभा घेतल्या राज ठाकरेंनी किती जागा मिळते? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी फक्त सभा घेतल्या तिकडेच परिणाम होईल अशातला भाग नाही. राज साहेबांच्या सभेचा परिणाम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोकांमध्ये झालेला आहे. त्यामुळे फक्त ही जागा असं म्हणतात की धोक्यात आहे वंचित आघाडीमुळे आणि प्रतापराव चिखलीकरांमुळे. काहीही वंचित वगैरेचा फरक नाही. मागच्या वेळी अशोक चव्हाण 85,000 निवडून आलेले, यावेळी कमीत कमी 1.25-1.5 लाखाच्या फरकाने अशोक चव्हाण जी निवडून येतील याच्यात काही तथ्य नाही की अशोक चव्हाणांची जागा धोक्यात आहे. ही 1.5-1.5 लाखाच्या फरकाने अशोक चव्हाण निवडून येतील. येतील अशोक चव्हाण निवडून. मला आता इथे एक तर आता म्हणजे हे आहेतच उपाध्यक्ष, परंतु आता बघा 82 जागा वरती भाजप आघाडीवरती आहे आणि काँग्रेस आणि इतर हे मिळून 40, म्हणजे मोदी वेव नाही असं दिसतंय बाबा. म्हणजे एवढं तर नक्की दिसतंय. आता हेच आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय. महाराष्ट्रात 11 आहे. म्हाडामध्ये संजय मामा शिंदे आघाडी, म्हाडामध्ये संजय मामा शिंदे आघाडीवर आहेत. एक फक्त एक अपडेट सांगतो, 4 याच्यावरती आता जे दाखवलं त्याच्यामध्ये समजा 4 जागांवरती काँग्रेस आघाडीवरती आहे, तो नॅशनलचाच ट्रेंड दिसतोय मला. पण हे इथे बघत असताना दिसतच आहे की देर इज नो मोदी वेव. 91 काँग्रेस 20 पाहिजे होती ना, तशी नाही आहे ना. काँग्रेस आणि इतर हे जवळपास निम्म्यावरती आहेत. त्यामुळे मला वाटत मोदी वेव दिसते आता तरी नाही. हा पुढे नंतर येईल, कदाचित असं होईल कुमार शिंदे आघाडी. नाही, मला वाटतं नंतर कदाचित असं होईल की भाजप कदाचित केरळ पण स्वीप करेल. माझं काही म्हणणं नाही त्याबद्दल, पण निदान आता तरी असं दिसत नाही. ज्या जागा आहेत त्या एकदा सांगून देतो. एनडीए 93 आहे आणि 38 आहे, तरी पण मोदी वेव नाही आहे. असं आहे की ज्यांना ज्या भ्रमात राहायचंय त्यांनी त्या भ्रमात जरूर राहावं. सह भारतीय जनता पार्टी सरकार आलं, अधिकार ज्यांना दिसत नाही त्याला काय बोलायचं. ही 38 म्हणजे जिथं सर्व जागा, तिथं बहुतांश जागा भारतीय जनता पार्टी दिसतंय तिथे. 38 ठीक आहे ना, तुमच्या तुम्हाला नाही राहायचं भ्रमात, राहा भ्रमात. आम्ही आताचे आकडे म्हणतोय. हो ना, आकडे नंतर काय होईल तुम्ही आम्हाला सांगितलं. तुम्ही एक तास झाला तरी आकडे बदलणार नाही. बदलले ना मगाशी तासाबरोबर तुम्ही असं म्हणाला. आजही बघा ना, ज्यावेळी भारतीय जनता पार्टी स्पष्ट तांबे सर जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे. कारण मागच्या 2014 ट्रेंड बघता काँग्रेस आणि इतर पक्षांचे जे खासदार निवडून आले तो 70-30 होता. म्हणजे जवळजवळ 75-25 ट्रेंड होता मागच्या 2014 प्रमाणे. आताचं जर तुम्ही बघितलं 50%, तर याचा अर्थ मागच्या वेळी जेवढ्या सीट आल्या बीजेपीच्या त्या यावेळी येणार नाहीत. कारण हा ट्रेंड 50-50 दिसतो. म्हणजे हे म्हणतायत ते बरोबर आहे की मोदी वेव जे म्हणत होता. महाराष्ट्रात भाजप 12, सेना 3, म्हणजे ते झाले 15. मोदी वेव्हच्या हिशोबाने 75% लीड पाहिजे होता, तो 50-50 आहे. 6 आणि 3 राज्य दिसत आहे. महाराष्ट्र 15-6, मध्य प्रदेश 8-2 आणि राजस्थान 21-1. म्हणजे राजस्थान मध्ये भाजपा खूप मोठ्या फरकाने जिंकताय असं दिसतंय. 21-1 असा आकडा आहे. म्हणजे हा जो सगळा काऊ बेल्ट आहे की जिथे राजस्थान पासून ते कर्नाटक पर्यंत 15-9 झाले. 15-9 झालेला आहे. भाजप 12 आणि सेना 3 हे होतात 15 आणि काँग्रेस आणि एनसीपी होतात 6-3-9. महाराष्ट्र त्यामुळे तशी तुल्यबळ लढत दिसते. पण राजस्थान आणि कर्नाटक मध्ये भाजप पुढे दिसतंय. पश्चिम बंगाल मध्ये 5-2 असं दाखवत आहे भाजप. हे सरप्राइझिंग आहे. आता ते टीएमसी काय करते ते दिसेलच, पण पश्चिम बंगाल मध्ये थोडंसं इंटरेस्टिंग. महाराष्ट्राचे रिझल्ट कसे वाटतात? महाराष्ट्राचे रिझल्ट अपेक्षेप्रमाणे चालू आहेत, पण अजून कुठल्या कुठल्या जागांचे रिझल्ट आपण बघतोय त्याच्यावरती हे पुष्कळ ठरतं. कारण कुठल्या हेडक्वार्टरमध्ये तुम्ही जाता ज्यांचं स्ट्रॉंग पॉईंट आहे तिथला रिझल्ट जर आपण बघितला तर नॅचरली ते पुढे जातात. सर्वात महत्त्वाचा रिझल्ट म्हणजे केरळ आणि पश्चिम बंगाल.